नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। डॉक्टर अशरफी यांनी उमेदवारी करण्यासाठी आणि माघार घेण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप। समाज आणि पक्ष विकण्याचे काम केले। एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त। नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाचे उमेदवार डॉक्टर परवेज अशरफी यांच्या उमेदवारी अर्जानंतर आणि माघार नंतरही राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अशरफी यांच्यावर उमेदवारी करण्यासाठी आणि माघार घेण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केलाय। डॉक्टर परवेज अशरफी यांनी एमआयएमच्या वतीने उमेदवारी अर्ज भरताना कुठल्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतले नाही। अर्ज दाखल करताना आणि माघार घेताना आर्थिक व्यवहार झालेला आहे। एमआयएमची धुरा सांभाळणारे डॉक्टर अशरफी भविष्यात समाजाचे मोठे नुकसान करू शकतात। निवडणूक लढविण्याअगोदर सर्वात प्रथम समाज आणि पक्षाचे पदाधिकारी यांना विश्वासात घेणे गरजेचे होते। अर्ध्या रात्री उमेदवारी करण्याचे त्यांनी ठरवले। त्यांनी एक प्रकारे एमआयएम पक्ष आणि समाजाला निवडणुकीत विकण्याचा घाट घातला होता। हे परिस्थितीनुसार सिद्ध होत असल्याचे एमआयएमचे कार्याध्यक्ष मतीन शेख आणि युवक अध्यक्ष अमीर खान यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, नगर न्यूज 24, अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।